करमा तालुक्यातील सावडी येथे वारंवार मागणी करूनही टँकर सुरू होत नसल्यानं तालुक्यातील ग्रामस्थांनी येथील ग्रामसेवक तलाठी आणि कृषी सहाय्यक यांना कार्यालयात टाळे लावून 4 तास कोंडून ठेवलं होतं। मात्र वरिष्ठांच्या आश्वासनानंतर कार्यालयाचे टाळे काढण्यात आले। पाहूया ही सविस्तर बातमी। यावेळी सावडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच यावेळी टँकर सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाचे टाळे काढण्यात आले। दुष्काळामुळे गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे। वारंवार मागणी करूनही ग्रामसेवक तलाठी प्रस्ताव पाठवत नसल्याचा राग धरून ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले होते। मात्र वरिष्ठांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी शांत होऊन 4 तासांनी हे आंदोलन थांबवलं। सध्या आम्हाला पाण्याची परिस्थिती, पाण्याचा खूप दुष्काळ आहे आणि आम्हाला 2-3 किलोमीटर अंतरावरून पाणी आणायला लागते आणि आमच्या गावातून बाहेर विकत पाणी आणायला लागते। टँकर 500 रुपयाला एक टँक हे आणायला लागतं, 200 लिटरची टाकी 500 रुपयाला विकत आणायला लागते। त्यामुळं आता सध्या आम्ही काय करायचं आणि सरकारने आमच्यासाठी काहीतरी बघावं, थोडंसं आमचं नियोजन करावं पाण्याचं। सध्या दुष्काळ।